आता रस्त्यावर कुठेही प्लास्टिकच्या बाटल्या फेकू नका. प्लास्टिकच्या बाटल्या क्रश करण्यासाठी मुंबई महापालिकेनं जागोजागी मशीन्स बसवल्या आहेत. त्यामध्ये बाटल्या क्रश करून कॅशबॅक कुपन्स मिळवा. एक बाटली क्रश केल्यावर सहकार भांडाराचे 50 रुपयांचे कुपन्स मिळवा. पेटीएम फ्लाईटचं 750 कॅशबँकेचं कुपन्स आणि बरंच काही मिळणार आहे. हे मशीन कसं वापराल आणि त्याच्या मदतीनं काय मिळवाल याबद्दल सविस्तर सांगतायत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. राज्यात प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर ज्या बॉटल्स आहेत प्लॅस्टिकच्या त्या क्रश करण्यासाठी जवळपास राज्यभरामध्ये 2500 अशी प्लॅस्टिक बॉटल क्रश करणारी मशीन्स जी आहेत ती लावली जाणार आहेत. मुंबई महापालिकेमध्ये अशा प्रकारची हे दोन मशीन जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत. ह्या मशीनचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये बॉटल टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला 10 रुपयाची कॅशबॅक जी आहे ती एका बॉटलमागे प्रत्येक बॉटलमागे येईल. त्यानंतर हे एक दुसरं मशीन आहे जे अशाच प्रकारचं एक मशीन आहे ज्यामध्ये हे यामध्ये बॉटल क्रश केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी कुपन जी आहेत ती वेगवेगळी कुपन्स अशा प्रकारे बॉटल क्रश केल्यानंतर मिळतील. हे आता सहकार भंडाराचं कुपन आहे. यामध्ये 50 रुपये ऑफ जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील 500 रुपयाच्या खरेदीवर. त्याचबरोबर पेटीएमची कुपन्स आहेत. असे वेगवेगळी कुपन्स जी आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्यासोबत वाईल्ड वेस्ट इनोव्हेशनचे यशराज मार्पकवर आहेत. काय नेमकी संकल्पना आहे आणि लोकांना कशा प्रकारे याचा फायदा होईल? आमचा लक्ष असं आहे की आम्हाला पूर्ण रिसायकलिंगचा प्रोसेस जो आहे ते इन्सेंटिवाईज करायचं. बायबॅकमध्ये काय होतं की खूप लोक असे असतील ज्यांना वेळ नाही आहे बायबॅक करायला, पण हे मशीन्स आम्ही पब्लिक प्लेसेसवर लावतो आहे. स्टेशन आहे, मेट्रो आहे, टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तुम्हाला फक्त एक बॉटल याच्यात टाकायची आहे. पर कूपन एक इन्सेंटिव्ह, पर बॉटल एक इन्सेंटिव्ह कूपन भेटेल तुम्हाला. सध्या आमचे पेटीएमशी टायप आहे आणि सहकारी भंडारशी टायप आहे. तर अशा प्रकारच्या पीईटी बॉटल ज्या आहेत, जेवढ्या पाण्याच्या बॉटल्स असतील, कोल्ड्रिंक्स बॉटल असतील, त्याप्रकारे तुम्ही या ठिकाणी फक्त हे टाकायचं. त्यानंतर यानंतर हे संपूर्ण जवळपास दिवसभरामध्ये 5000 बॉटल जे आहेत त्या क्रश करू शकतं. आत्तापर्यंत 4801 बॉटल जे आहेत त्या क्रश करण्यात आलेल्या आहेत इथं. त्यानंतर तुम्हाला ही बॉटल क्रश आतमध्ये टाकल्यानंतर एक तुम्हाला 30 सेकंदापर्यंत थांबावं लागेल. 30 सेकंदानंतर तुम्हाला प्रत्येक एक ऑप्शन्स येईल की ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कूपन जे आहेत ते सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही कूपन सिलेक्ट केल्यानंतर ते तुम्हाला कूपन जे आहे कॅशबॅकचं कूपन जे आहे ते मिळेल. एक साधी सोपी अशी पद्धत आणि पर्यावरणाला हातभार लावणारी अशा प्रकारची ही एक बॉटल क्रश करणारे ह्या मशीन जे आहेत त्या जवळपास संपूर्ण राज्यभरात लावल्या जाणार आहेत. मुंबई महापालिका अशा प्रकारे जवळपास 500 ठिकाणी मुंबईत हे मशीन्स लावणार आहे आणि ह्या संदर्भातल्या जागा ज्या आहेत ते मुंबई महापालिका सध्या सिलेक्ट करत आहे. व्हिडिओ चॅनल सचिन सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.